पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता काळाराम मंदिराच्या इथे पोहोचलेले आहेत. आपण ही दृश्य पाहू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काळाराम मंदिराच्या इथे आगमन झालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत कागळ्या वेगळ्या पद्धतीने इथे केलं जात आहे. काळाराम मंदिरामध्ये प्रभू रामाचं दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत. आपण ही ताजी दृश्य पाहू शकतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामलल्लाचं दर्शन घेत आहेत. येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामप्रतिष्ठापना सोहळा पार पाडणार आहे आणि त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये प्रभू रामाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर हे प्रभू रामाने इथे वास्तव्य केल्यामुळे त्यानंतर बांधलं गेलेलं आहे. वनवासात असताना प्रभू रामाने इथे वास्तव्य केलं होतं अशी आख्यायिका सांगितली जाते. प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे आता काळाराम मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्याकरवी प्रभू रामाची आरती देखील करण्यात आलेली आहे. प्रभू रामाचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मंदिर परिसरामध्ये असलेल्या अनेक छोट्या छोट्या मंदिरांचं देखील दर्शन घेत आहेत. मंदिर परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. इथे त्यांचं स्वागत एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे. प्रभू रामाची मूर्ती इथे भेट म्हणून दिलेली आहे. प्रतिमा प्रभू रामाची भेट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेली आहे. काळाराम मंदिर संस्थानाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आलंय. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर. किरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरामध्ये आहेत. प्रभू रामाचं दर्शन, रामाची आरती त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती. आता रामकुंड परिसरातून नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात दाखल झालेले आहेत. रामकुंड परिसरात जाऊन तिथे जलपूजन करून काळाराम मंदिरामध्ये आता दर्शनासाठी नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत. काळाराम मंदिर हा अत्यंत ऐतिहासिक मंदिर आहे. वर्षभर भाविकांची मोठी गर्दी इथे असते. आख्यायिका काळाराम मंदिराला मोठी आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदी आज मंदिरामध्ये दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. ते तिथे दर्शन घेऊन काही विधिवत पूजा सुद्धा करणार आहेत आणि त्यानंतर ते नाशिकच्या तपोवन मैदानात परिसरातील 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाला हजर होतील आणि त्यानंतर कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर नरेंद्र मोदी इथे आलेल्या जनसमुदायाला संबोधित करतील अशा पद्धतीचा पुढचा कार्यक्रम आहे. पण आता तूर्त नरेंद्र मोदी हे रामकुंडाचं कार्यक्रम आटपून काळाराम मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत. आता इथे ते दर्शन घेणार आहेत आणि दर्शनानंतर जवळपास 1-10 मिनिटं जे विधिवत पूजेसाठी लागतील तोपर्यंत मोदी तिथे थांबणार आहेत. ते विधिवत पूजा करतील आणि त्यानंतर ते नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये जो 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव आहे त्या महोत्सवाच्या कार्यक्रमाला दाखल होणार आहेत. जी जी किरण, काळाराम मंदिरामध्ये प्रभू रामाची पूजा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून झालेली आहे. तपोवन मध्ये जाण्यास आता साधारण किती वेळ लागेल? काळाराम मंदिरातून साधारणपणे तपोवनामध्ये येण्यासाठी 10 मिनिटाचा कालावधी लागतो. त्या 10 मिनिटांमध्ये नरेंद्र मोदी इथे तपोवन मध्ये येतील आणि इथे आल्यानंतर जो 27वा राष्ट्रीय युवा महोत्सवाचा कार्यक्रम आहे त्या महोत्सवाचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर आलेल्या लोकांना हे नरेंद्र मोदी संबोधित करतील. त्यामुळे नरेंद्र मोदी हे काय बोलणार आहेत हे बघणं आपल्याला महत्वाचं असणार आहे. आता ते काळाराम मंदिरामध्ये आहेत. तिथे दर्शन घेतल्यानंतर ते या तपोवन मैदानामध्ये दाखल होऊन इथे आलेल्या लोकांना संबोधित करतील. जी जी किरण, येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामप्रतिष्ठापना होते आणि तत्पूर्वी प्रभू रामानी प्रभू रामांच्या या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले आहेत. काळाराम मधल्या मंदिरामध्ये प्रभू रामाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे. काय सांगा? अयोध्येमध्ये राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा आहे. त्याआधी नरेंद्र मोदी इथं आलेला आहे कारण नाशिक सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे आजच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. खरं तर आपल्या वनवास कालामध्ये प्रभू रामचंद्र गेल्या अनेक वर्ष
नाशिकमध्ये वास्तव्य होते अशा पद्धतीचं आख्यायिका आहे. आणि त्यानंतरच काळाराम मंदिराची सुद्धा निर्मिती झालेली आहे. ऐतिहासिक वारसा काळाराम मंदिराला आहे. जवळपास 300 वर्षांची परंपरा काळाराम मंदिराला आहे. आणि त्या मंदिरामध्ये आज खरं तर मोदी हे दर्शनासाठी गेलेले आहेत. दर्शन झाल्यानंतर विधिवत पूजा ते करणार आहेत. अयोध्या मध्ये रामलल्लाचं पान प्रतिष्ठापना होणार आहे. आणि त्याआधी खरं तर मोदी हे नाशिकमध्ये आलेले आहेत. काळाराम मंदिरामध्ये ते दर्शनाला गेलेले आहेत. म्हणूनच या संपूर्ण दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. कारण काळाराम मंदिर सुद्धा एक ऐतिहासिक मंदिर आहे. परंपरा मोठी आहे काळाराम मंदिराला. त्यामुळेच मोदी हे आज त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर एक वेगळं महत्व या संपूर्ण दौऱ्याला आलेलं आहे. तिथून दर्शन घेऊन ते नाशिकच्या तपोवन मैदानामध्ये अगदी काळाराम मंदिरापासून एक 10 मिनिटाच्या अंतरावरती तपोवन मैदान आहे. इथे ते येतील. इथे आल्यानंतर 27वा राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. आणि या कार्यक्रमाचं त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. आणि त्यानंतर त्यांची जाहीर सभा अर्थातच ते आलेल्या जनसमुदायाला संबोधित करतील. आगामी लोकसभा निवडणुका आहेत. अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्या अनुषंगाने नरेंद्र मोदी काही बोलतात का आजच्या सभेत तेही पाहणं आपल्याला महत्वाचं असेल. जी जी अगदीच. किरण, काळाराम मंदिरामध्ये सुरक्षा व्यवस्था कशा पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे? नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. अर्थातच ते आल्यापासून म्हणजे त्यांचा रोड शो आधी झाला. त्यानंतर ते रामकुंड परिसरात गेले. आता ते काळाराम मंदिरात आहेत. या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांची चोख व्यवस्था आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे नाशिक पोलीस असतील, त्याच पद्धतीने केंद्रीय जे यंत्रणा असतील हे सगळेजण काम करत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना पोलिसांकडनं करण्यात आलेल्या आहेत. तपोवन परिसर सुद्धा मोठा आहे. जवळपास 16 एकर हा मैदान आहे. तिथेही मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत, नागरिक आलेले आहेत मोदींना ऐकण्यासाठी. नाशिकर असतील, भाजपाचे पदाधिकारी असतील, नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामधलं लोक मोदींना ऐकण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण मैदान परिसरात देखील पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. आतमध्ये जे लोक मोदींना ऐकायला येत आहेत त्यांची कसून चौकशी आणि त्यांची कसून सगळ्या पद्धतीनं चेकिंग केल्यानंतर त्यांना आतमध्ये ज्याची एंट्री दिलं जात आहे. प्रत्येक गेटवरती पोलीस आहेत आणि तिथले जे चेकिंग करणारे जे मशिनरी आहेत ते त्यांनी तिथे लावलेले आहेत. अशा पद्धतीची एक व्यवस्था जी आहे ती नाशिक पोलिसांकडनं केली गेलेली आहे. अत्यंत चोख व्यवस्था नाशिक पोलिसांकडनं आपल्याला इथे ठेवण्यात आल्याचं बघायला मिळतं. जी किरण, नुकतीच आपण ताजी दृश्य पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भक्तगणांसोबत बसून भजन करताना आपल्याला दिसत आहेत. अधिकची माहिती किरण, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? काही तांत्रिक कारणामुळे संपर्क तुटला गेलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिर परिसरामध्ये आहे. मंदिर परिसरामध्ये ते भक्तगणांसोबत बसून भजन करतानाची आपल्याला ताजी दृश्य पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरामध्ये आलेले आहेत. प्रभू रामाचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. प्रभू रामाची आरती त्यांनी केलेली आहे. विधिवत पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेली आहे. त्यानंतर ते भाविकांसोबत आपल्याला भजन करताना देखील दिसत आहेत. आपण ही ताजी दृश्य थेट नाशिकमधल्या काळाराम मंदिरातून पाहत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भजनामध्ये तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नाशिक दौरा त्या दृष्टीने देखील खूप महत्वाचा ठरणार आहे. अयोध्येमध्ये 22 जानेवारीला रामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर हा नाशिक दौरा जिथे प्रभू रामांचं अस्तित्व आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. प्रभू राम वनवासादरम्यान या ठिकाणी वास्तव्यास होते असं म्हटलं जातं. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि त्या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामप्रतिष्ठापनेच्या पूर्वी आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या या नाशिक दौऱ्याला आणखी एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि आता काळाराम मंदिरामध्ये जाऊन त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलेलं आहे. तिथे विधिवत पूजा त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भजन करताना आपल्याला दिसत आहेत. भक्तगणांसोबत ते भजनामध्ये तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ताजी दृश्यही आपण काळाराम मंदिरातून थेट पाहत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नाशिक दौरा काळाराम मंदिराच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचा असा दौरा मानला जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू रामाचं दर्शन घेतलेलं आहे. प्रभू रामाची आरती केलेली आहे. विधिवत प्रभू रामाची पूजा केलेली आहे आणि त्यानंतर ते भजनामध्ये तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर
प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तपोवनकडे प्रस्थान करणार आहेत. तर आपल्यासोबत पुन्हा एकदा आपले नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर हे फोनद्वारा जोडले गेलेले आहेत. किरण, प्रभू रामचंद्राची विधिवत पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आणि आपण जी दृश्य पाहिली त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याला भजनामध्ये तल्लीन झालेले देखील पाहायला मिळाले. अधिकची माहिती. खरं तर काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी तार मंदिरात गेले, तिथे त्यांनी दर्शन घेतल्यानंतर आता ते भजन करतायत, रामाचं नामस्मरण करतायत. कारण अत्यंत ऐतिहासिक मंदिर आहे. अयोध्येमध्ये जे कार्यक्रम होणार आहे त्याआधी नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि तार मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे प्रभू रामचंद्रांचा जन्म अयोध्येमध्ये झाले असले तरी त्यांच्या वनवास काळामध्ये ते अनेक वर्ष नाशिकमध्ये वास्तव्य होते. म्हणूनच प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून हे नाशिकची ओळख आहे. आणि त्याच पद्धतीने गोदावरी नदी सुद्धा नाशिक मधूनच वाहते. गोदावरी नदीला सुद्धा एक वेगळं महत्व आहे. त्यामुळे मोदी हे रामकुंडावरती जाऊन तिथे जलपूजन करून हे काळाराम मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत. ते दर्शनानंतर आता भजन करतायत, नामस्मरण करतायत प्रभू रामचंद्रांचं आणि त्यानंतर तिथे काही लोकांशी ते चर्चा सुद्धा, जे महंत आहेत, साधू आहेत, जे त्यांना आमंत्रित केलेलं आहे, त्यांच्याशी ते थोडीशी चर्चा करून त्यानंतर ते नाशिकच्या तपोवन परिसरातील जो मैदान आहे मोदी मैदान, त्या मैदानावरती 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झालेली आहे. जवळपास 1,16,00,000 लोक बसतील अशा पद्धतीची आसन व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. संपूर्ण देशभरातून या महोत्सवाला जे तरुणाई हे विशेष करून नाशिकमध्ये दाखल झालेली आहे. मोठ्या प्रमाणात तरुणाईंची गर्दी आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळे आज मोदी तरुणाईला काय संबोधित करतात हे बघणं महत्वाचं असेल. जी किरण, काळाराम मंदिराला मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य आपण सांगू शकतो, ते म्हणजे दलितांसाठी हे मंदिर खुलं करण्यामध्ये आंबेडकरांचा खूप मोठा हात आहे. मार्गदर्शनाखाली दलितांसाठी हे मंदिर देखील खुलं करण्यात आले, हे देखील एक काळाराम मंदिराचं आपण वैशिष्ट्य सांगू शकतो किरण. अगदी बरोबर आहे. काळाराम सत्याग्रह आंदोलन हा देशामध्ये खूप मोठा गाजलेला विषय आहे. त्यावेळेस काही लोकांना मंदिरात प्रवेश मिळत नव्हता. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेऊन तारा मंदिराबाहेर आंदोलन केलेलं आपल्याला माहिती आहे. ज्या काही लोकांना मंदिर प्रवेश मिळत नव्हतं त्या लोकांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून एक मोठा सत्याग्रह झाला होता. आणि त्यानंतर पहिल्यांदा काळाराम मंदिरामध्ये दलित लोकांना प्रवेश मिळालं होतं असंही आपल्याला जो आहे तो इतिहास माहिती आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या अनुषंगाने काळाराम मंदिर हा अत्यंत महत्वाचा आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. काळाराम मंदिराला एक वेगळी परंपरा आहे आणि प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिकची ओळख आहे. आणि त्या नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये हे काळाराम मंदिर आहे. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. या सगळ्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आजच्या दौऱ्याला खूप जे आहे महत्व प्राप्त झालेलं आहे. कारण अयोध्येमध्ये जो कार्यक्रम होतोय, रामलल्लाचं मूर्तीचं प्राण प्रतिष्ठापना एक महत्वाचा कार्यक्रम आहे, तोही कार्यक्रम मोदींच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. पण त्याआधी काळाराम मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेऊन आता ते नाशिकच्या तपोवन परिसरात असलेल्या मैदानामध्ये दाखल होतील. आणि इथे आल्यानंतर मुख्य जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील आणि त्यानंतर एक जाहीर सभा होईल. आलेल्या जनसमुदायाला मोदी त्या सभेच्या माध्यमातून संबोधित करणार आहे. जी जी किरण, जवळपास जेवढा पण नियोजित कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकमध्ये आखला गेला होता त्यापैकी अर्धा अधिक कार्यक्रमाचं सांगता झालेली आहे. आता केवळ राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ह्या दोन महत्वाचा कार्यक्रम अजून होणं बाकी आहे. तर साधारण अजून किती वेळ लागेल तपोवन मध्ये पोहोचण्यासाठी आणि तो कार्यक्रम सुरू होण्यासाठी? पंतप्रधानांचं 12:15 वेळ तपोवन मैदानातली होती. तिथे 5-10 मिनिटांमध्ये नाशिकच्या तपोवन मैदानामध्ये दाखल होतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे. पहिल्यांदा ते आल्यानंतर त्यांचा रोड शो झाला. रोड शो झाल्यानंतर ते रामकुंड परिसरात गेले. रामकुंड परिसरामध्ये जाऊन तिथं गोदावरी नदीचं जलपूजन झालं. त्यानंतर ते काळाराम मंदिरामध्ये गेले. काळाराम मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर अगदी काही वेळात ते 10 मिनिटात या नाशिकच्या तपोवन परिसरात असलेल्या मोदी मैदानावरती दाखल होतील. आणि इथला जो कार्यक्रम आहे तो महत्वाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी देशभरातून हजारो तरुणाई
नाशिकमध्ये दाखल झालेली आहे. त्या महोत्सवाचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होईल. आपल्याला माहिती आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त हे दरवर्षी हा जो महोत्सव आहे तो देशातील वेगवेगळ्या भागामध्ये आयोजित केलं जातं. खरं तर यावर्षी महाराष्ट्रामध्ये म्हणजे नाशिकमध्ये या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संपूर्ण 5 दिवस हे कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमामध्ये डान्स स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असतील, कल्चरल प्रोग्राम असतील आणि फूड ऍक्टिव्हिटी असतील. अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये जवळपास देशातील 8,000 विद्यार्थ्यांनी सहभागी घेतलेला आहे आणि हे कार्यक्रम पाहण्यासाठी लाखो विद्यार्थी येतील असा अंदाज प्रशासनाचा आहे आणि त्यांचं नियोजन सुद्धा मागच्या 8 दिवसांपासून प्रशासनाकडनं केले गेलेलं आहे आणि त्या महोत्सवाचं उद्घाटन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. अगदी काही वेळा 10 मिनिटात ते या तपोवन मैदानामध्ये येतील आणि या कार्यक्रमाचं जे उद्घाटन करतील आणि त्यानंतर आलेल्या जनसमुदायाला ते संबोधित करतील. जी जी किरण, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार काळाराम मंदिरातून प्रस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि थोड्याच वेळात ते आता तपोवन मध्ये पोहोचणार आहेत. लाखोंनी तरुण तिथे येणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक युवकांचं प्रेरणास्थान म्हणून बघितलं जातं. कशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आता युवकांना संबोधित करतील? काही तांत्रिक कारणामुळे संपर्क आपला तुटला गेलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरातून प्रस्थान केलेलं आहे. तपोवनच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्थान केलेलं आहे. थोड्याच वेळात तपोवनमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव हा नाशिकमध्ये पार पडतो आहे. नाशिक शहराला हा बहुमान प्राप्त झालेला आहे. 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन हे नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी देशभरातून युवक युवती ही नाशिकमध्ये आलेले आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांची, लाखो तरुण तरुणींची इथे गर्दी असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वैशिष्ट्यपूर्ण अशा काळाराम मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. प्रभू रामाचं दर्शन घेतलेलं आहे. प्रभू रामाची विधिवत पूजा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली. तसेच प्रभू रामाची आरती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आली. त्यानंतर काही काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भजनामध्ये तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळाले. साधू महंतांशी त्यांनी बातचीत केलेली आहे आणि यानंतर आता त्यांनी तपोवनकडे प्रस्थान केलेलं आहे. तपोवनमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थिती दर्शवणार आहेत. आज स्वामी विवेकानंद यांची 161वी जयंती आहे आणि याचंच औचित्य साधून 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन हे नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे. दरवर्षी हा कार्यक्रम राष्ट्रीय युवा दिनी होत असतो. यावर्षी हा कार्यक्रम नाशिकमध्ये पार पडतोय. नाशिकला तो बहुमान मिळालेला आहे आणि दुग्ध शर्करा आयोग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा याच दरम्यान नाशिक दौरा आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. पुढचे 5 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे, हा महोत्सव चालणार आहे आणि यासाठी देशभरातून हजारो तरुण तरुणी या ठिकाणी दाखल झालेले आहेत नाशिकमध्ये. सोबतच लाखो युवक युवती हा कार्यक्रम, हा महोत्सव पाहण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे चोख बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे. प्रत्येकाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्यामुळे प्रत्येकाची कसून चौकशी इथे केली जाते आहे. प्रत्येकाची तपासणी केली जाते आणि त्यानंतर त्यांना तपोवनमध्ये पाठवलं जातं, या मैदानामध्ये प्रवेश दिला जातो. जवळपास 16 एकरामध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.